मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसबनी शिराळा। प्राध्यापक डॉक्टर अभिजित जोशी शिराळा जिल्हा सांगली यांची देशभगत। युनिव्हर्सिटी चंदीगड पंजाब येथे कुलगुरुपदी नियुक्ती। टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता आणि आयुर्वेद व योग संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर अभिजित जोशी यांची नामांकनाद्वारे देशभगत युनिव्हर्सिटी चंदीगड पंजाब येथे गुरुकुलपदी निवड झाली आहे। येत्या गुरुपौर्णिमेला म्हणजे दिनांक 3 जुलै 2023 रोजी ते त्यांच्या गुरुकुलगुरुपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। सांगली जिल्ह्यातील शिराळा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले। त्यानंतर शिराळ्यातीलच न्यू इंग्लिश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आयुर्वेदाचार्य आणि एम ए संस्कृत हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठ येथून एम डी आयुर्वेद हा अभ्यासक्रम व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून PhD हा अभ्यासक्रम पूर्ण केला। भारत व परदेशातील अशा 6 विद्यापीठातून त्यांनी DLIT व DSC या अतिशय प्रतिष्ठेच्या पदवी प्राप्त केल्या। शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर येथून संस्कृत वैदिक व अद्वैत वाङ्मयांचं अध्ययन पूर्ण केलं। गेली 22 महाराष्ट्र व कर्नाटक येथे अध्यापन व संशोधन केलं, जे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे। त्यांच्या 70 अधिक शोधनिबंध भारत व परदेशात प्रकाशित झाले। त्यांनी आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारा प्राप्त 7 संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून 2 आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी सध्या संशोधन सुरू आहे। अमेरिकेतील बॉस्टन येथील हार्वर्ड युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा येथील योग संस्कृतम युनिव्हर्सिटी, मलेशिया येथील लिंकन कॉलेज युनिव्हर्सिटी, कर्नाटक संस्कृत युनिव्हर्सिटी तसेच डेक्कन कॉलेज पुणे या संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करून प्राचीन भारतीय शास्त्रांबाबत संशोधनाची नवी दिशा आयुर्वेद जगतास दिली। या समाज उपयोगी संशोधनाची दखल घेत भारत सरकारने 2019 त्यांना बादरायण व्यास हा राष्ट्रपती सन्मान प्रदान केला। 2021 भारत कीर्तिमान अलंकरण या खेरीज महाराष्ट्र गौरव पुरस्कार, हार्वर्ड युनिव्हर्सिटी ग्लोबल सिस्टम्स अवॉर्ड इत्यादी 50 जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय। राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग, आयुष मंत्रालय, भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि यांसारख्या 15 अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये विविध पदांवर समित्यांवर डॉक्टर अभिजित जोशी सध्या कार्यरत आहे। या सर्व शैक्षणिक संशोधन व प्रशासकीय अशा बहुस्तरीय कार्याचा अनुभवाचा विचार करून देशभगत युनिव्हर्सिटीने त्यांना पुढील 3 करिता कुलगुरुपदी नियुक्त केलं। यासाठी त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे।